साधारणपणे क्रिसमस झाली आणि नवीन वर्ष सुरू झालं की 10वी आणि 12वीच्या मुलांना एक गोष्ट जाणवते की परीक्षा आता जवळ आलेली आहे. म्हणून फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये परीक्षा असते आणि मग संपूर्ण घरामध्ये वातावरण जे आहे ते अभ्यासमय होऊन जातं आणि त्याच्यातून काही गोष्टी घडतात, काही गमती जमती घडतात. पण यामध्ये खरंच मुलांचा फायदा होतो का हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ज्यावेळेस परीक्षा सुरू होणार असते त्याच्या अगोदर सगळं बंद होतं, म्हणजे की टी व्ही बंद, मोबाईल बंद, केबल काढून टाका. आणि याचा दुष्परिणाम असा होतो की एखादी गोष्ट जी आपल्याला करायला नाही सांगितलेली आहे, आपली उत्सुकता म्हणजे मुलांची उत्सुकता जी आहे ती त्याच्याबद्दलची जास्त वाढते. आणि मग त्याच वेळेला नेमकं मोबाईल जास्त पाहणं होतं किंवा टी व्ही जास्त पाहणं होतं आणि मग त्यानंतर मुलांचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते म्हणावं तेवढं होत नाही आणि त्याचा दुष्परिणाम जो आहे तो परीक्षेवरती आणि पर्यायाने त्यांच्या निकालावरती होत असतो. यासाठी घरामध्ये अवडंबर न वाजवता एक गोष्ट करायची आहे आणि ती गोष्ट म्हणजे मुलांनी आणि पालकांनी सामंजस्याने आता किती दिवस परीक्षेला राहिलेले आहेत त्याचा विचार करा, किती अभ्यास बाकी आहे त्याचा विचार करा. बऱ्याच मुलांचा अभ्यास जो आहे तो 90-95% देखील शिल्लक असतो, पण वेळेचं व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर आपल्याला तो अभ्यास देखील रिकवर करता येतो आणि चांगल्या पद्धतीने आपल्या मार्क्स जे आहेत ते आपल्याला मिळवता येत असतात. पण यासाठी एक गरजेचं आहे ते म्हणजे वेळेचं नियोजन. आपल्याला हातात जेवढा वेळ आहे तेवढा प्रत्येक क्षण प्रत्येक वेळ आपल्याला कसं सत्कर्णी लावता येईल याचा विचार करणं तितकंच गरजेचं आहे. पालकांनी देखील मुलांवर ओरडणं किंवा वर्षभर झोपला होता काय अशा काही स्टेटमेंट करणं हे अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे परीक्षेचा कालावधी जो आहे तो जवळ येतच असतो, पण त्याचबरोबर मुलांच्या मनामध्ये पालकांविषयी जे आहे तो राग निर्माण होतो. त्यामुळे मुलं म्हणतात की मी अभ्यास केला तरी ओरडणार आहे, नाही केला तरी ओरडणार आहे, त्यामुळे मी अभ्यासच करत नाही, मला आता काही नको. असे अनेक मुलं आम्ही देखील पाहिलेली आहेत. त्यामुळे पालकांनी देखील परीक्षा जवळ येत असताना मुलांनी ज्या काही चुका केल्या असतील वर्षभरामध्ये त्याचा विचार न करता किंवा त्या सारख्या सारख्या त्यांना दाखवून न देता आत्ता आपल्याला काय करायचं आहे याचा विचार करणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. मुलांनी देखील पालक जे काही सांगतात ते आपल्या भल्यासाठी सांगत असतात याचा विचार करून वडिलांचं आईचं ऐकणं पालकांचं ऐकणं हे तितकंच महत्त्वाचं असतं. एक तुम्हाला गुपित सांगतो की आपल्याला जर कमी वेळ असेल तर अभ्यास कशाप्रकारे लक्षात ठेवता येईल, आणि ते गुपित असं आहे का तुम्ही जो अभ्यास करणार आहात त्या अभ्यासामध्ये जो कठीण विषय आहे तो तुम्ही लिहून काढा. आपण जेव्हा लिहितो तेव्हा ती कृती 4 वेळा होत असते, म्हणजे आपण वाचतो, वाचल्यानंतर आपल्या मेंदूमध्ये ते सेव्ह होतं, त्यानंतर आपला मेंदू जो आहे तो हाताला आणण्यात येतो आणि आपण लिहितो, आणि आपण जे लिहिलेलं आहे किंवा लिहित असताना आपण परत एकदा वाचत असतो. अशा 4 वेळेला ती कृती होत असते. त्यामुळे जो अवघड विषय आहे तो तुम्ही लिहायला सुरुवात करा. बऱ्याच वेळा पाठांतर करताना किंवा पुस्तक वाचताना मुलांना झोप येते, पण लिखाणकाम करत असाल तर झोप येणार नाहीये. आणि त्या लिखाणाची सवय जी आहे ती तुम्हाला हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि त्याचबरोबर परीक्षेमध्ये वेळ पुरण्यासाठी देखील तितकीच महत्त्वाची असणार आहे. परीक्षा जवळ आलेली आहे, यावेळेस गोंधळून किंवा घाबरून न जाता आपण सामंजस्याने काही गोष्टी केल्या तर त्याच्या माध्यमातून मुलांचं हित होणार आहे आणि मुलांना चांगले मार्क्स मिळणार आहे. लक्षात घ्या, सगळ्या मुलांची बुद्धिमत्ता जी असते ती सारखी नसते, त्यामुळे काही मुलं जी असतात ती ऑप्शनल देखील असू शकतात, पण त्या माध्यमातून आपल्याला मुलांना समजून घेणं सांभाळून घेणं हे आपल्या हातात असतं. कारण की कितीही केलं तरी मुलांचं वय जे आहे ते वाढणारं वय असतं आणि ह्या वयामध्ये मुलांच्या काही गोष्टी काही धारणा जर फिक्स झाल्या तर त्याचं रूपांतर जे आहे ते पुढे कदाचित वाईट गोष्टींमध्ये देखील होऊ शकतं. त्यामुळे मुलांना सांभाळून घ्या, मुलांनी देखील आई वडिलांना सांभाळून घ्या आणि सामंजस्याने छान पेपर लिहा. यश तुमचंच आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. त्याचबरोबर हा व्हिडिओ जो आहे तुमच्या मुलांना दाखवा, आजूबाजूच्या मुलांना दाखवा, जेणेकरून चांगला अभ्यास करून ही मुलं परीक्षेमध्ये चांगलं यश मिळवू शकतील. मी डॉक्टर नचिकेत दीक्षित आत्ता या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.